मी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांचे स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉगमध्ये. आज आहे 3 डिसेंबर, वार आहे रविवार. तर आता आमची सकाळची सुरुवात झालेली आहे आहो गेले गावाकडं. हे बघा, 2 पिल्ले इथं झोपलेत. आता वाजलेले आहेत 8. मस्त असे दोघंजण झोपलेत. आज समर्थचा अभ्यास क्लास पण उशिरा आहे, 3 ते 5 आहे, त्यामुळं मग निवांत. माझं पण आंघोळती झालेली आहे. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघा. खूप दिवसानंतर मी आता शूट करायला सुरुवात केली आहे. थोडंसं काम धावपळीमध्ये मला मध्ये शूट करणं झालं नाही. तर आता रेग्युलर आपले ब्लॉग येतील आपल्या चॅनलवरती. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पिल्यानो, माझ्या पिल्यानो. गुड मॉर्निंग. ए पिलू, सम्राट पिलू, दादाकडेच बघते बाई. आज दादाला सुट्टी, आज दादाचं काही खरं नाही. उठलं ग माझं पिलू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. किती जागा बदलून झाल्या. रात्री कुठं झोपला होता, आता कुठं उठलाय तू? एकदा मम्मी कल, एकदा पप्पा कल, एकदा दादा कल. कुछ बघतो गो बाय, बोलत नाही, हो नाही, कुई नाही, कुछ नाही. आता आज दिवसभर दोघांची मज्जाच मज्जा. दादा कश करते? मी तुम्हाला पेला काही देते, तुला मी दूध देते, बाळाला दूध. खरच खल बासुंदी बासुंदी. बासुंदी दादाची बासुंदी. लय गरम करायला नको ना? नाही, आधीच गरम उकळलेलं तुम्ही. बा पाणी पण तापले उकळले बघ. आंघोळ कर वाजलेले दूध दुपी आणि आंघोळ कर. दादा दूध पित आहे तर दादापाशी छेला जाऊ वाटते. नीट उभायला येईना अजून पण. पिऊ दे दादाला, दादाला दूध पिऊ दे. दादा दूध पित आहे. ज्या जुजू पित आहे बा. नाही कलायचं. दादा कशा हास येते, दादाला कशा हास येते, दादाला खूप 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 खूप. तर हे बघा, दुपारच्या जेवणासाठी मी पनीरची भाजी बनवले. तर कशा पद्धतीने बनवली याचा पण व्हिडिओ मी अपलोड केला आपल्या चॅनलवर, नक्की बघा. पनीरची भाजी झाली माझी बनवून, आता बनवते मी भाकरी. तर पनीरची भाजी आणि भाकरी दुपारच्या जेवणामध्ये मी आणि समर्थ खाणार आहोत. तर इथं मी देते टळपट ठेवून. बाळ झोपलंय, हे बघा, इथं बाळाला आंघोळ घातली, झोपलंय. आणि समर्थचं चाललंय आवरावरी. आणि मला म्हणते की मम्मी असं ठेवायचं असते. हे बघा कसं ठेवले माझ्या बाळानं. तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते त्यानं कसं काय काय ठेवले. आता बाय वरले कपडे काढाले, आता घड्या करून ठेवायला. आज मोडलेच खराब आहे. सिनियर के जीचे 2 आणि फर्स्टचे 2. सिनियर के जी तुला 2 ड्रेस घेतले ते स्कूलचे युनिफॉर्म. आणि फर्स्टला पण पप्पानं 2 युनिफॉर्म आणले तुला. काय करते तू इथं, कशाला ठेवतोय? हे बघा, 1, 2, 3 आणखीन एक धुवायलाय. समजलं? बाळ इथं झोपले. हे बघा, हे 2 ड्रेस आहेत. तर हे 2 ड्रेस आहेत तर ते समर्थच्या आत्त्याने आणले, ते आम्हाला बदलून आणायचे. थोडंसं समर्थचं शर्ट आणि पॅन्ट मोठी झाले, सम्राटचं आलं आहे. तर मुंबईच्या आत्त्याने ड्रेस घेतले पोरांना. झोपलाय तोपर्यंत मी घेते पटकन भाकरी करून. तर काल माझ्याकडून ही चूक झाली. हे बघा, लायटरला जाळ लागला. आंघोळीला पाणी ठेवलं होतं आणि मी गेली सम्राटला आंघोळ घालायला. आणि मला वास आला बाथरूममध्ये, म्हणून मी पळत आली.
तर हे लायटर पेटलं होतं बघण्याची एक बाजू पण काळी झालेली पण लायटर चालू आहे पण मला माहिती नव्हतं की याचा स्फोट होतंय आहो आल्यावर म्हणले बघितल्यावर की याचा स्फोट होते थोडक्यात स्वामी कृपेने स्वामी आहेत आपल्यासोबत पण तरी काळजी घ्यायला पाहिजे चुकून झालं माझ्याकडून तू काय करते भाकरी पनीरची भाजी केली भाकरी अजून वरण करायचं आहे तवापासून करते हो तवा भरून भाकरी केली आणि भाकरी आपली टम्म फुगली तुला देऊ ना जेवायला दे पनीरची भाजी मला पण कळते गरम गरम भाकरी आणि पनीरची भाजी खा आधी हाताला चटके मग पोटाला भाकरी हे काटापर्यंत चल माझे बाळ जेवते तर हे बघा आज रविवारचं जेवण पनीरची भाजी आणि भाकरी माझं बाळ म्हणते मम्मी आपण एकसाथ जेऊया चल तू जेव मी कपडे धुवून जेवते परत प्लीज खाऊन घे चल चल बाळ झोपले जेऊ देत नाही भाकरी करायची अजून उठलं 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 बाळ उठलं आपली देवपूजा झालेली आहे बघू शकता तुम्ही दिवा अगरबत्ती देवपूजा रांगोळी सगळं झालेलं आहे समर्थला अभ्याकसला सोडून आलो आम्ही दोघ जण जाऊन हे झोपलं होतं ह्याला मी उठवून घेऊन गेले आता यानं झोपल म्हणून वाट बघते कारण मला तूप करायचं मी तीन चार दिवसाची साय गोळा करून ठेवले तूप करायला हे बघा तर आता हे झोपायचं काही नावच घेत नाही नुसतं मंगळसूत्राला खेळते ह्याला सोनं कळतं लवकर सोन्याला हे बघा कसं वाडावाडी करते अजे माझ्या छंगती म्हणून बघते छोडलं छोडलं मम्मा तुझी छंगती जो बाळा मला तुप्पू कडायचं आहे तुला तुप्पू आवडते ना खायला चिला उपीत भातावल झोपा मम्माला काम आहे खोट कसं धरते बघा त्याचे दात सळसळे दात काढतोय ना ती दोन दात निघाले त्याला खाल्ले तूप करायचं आता कधी तूप होईल याचा काही भरोसा नाही ए बाल झोपत नाही तर मम्माला तूप काय कळणं होत नाही तर म्हणलं की आलाच ऊ ऊ ऊ कडीत लांगत लांगत